नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी बेसिक या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्रातील भूगोल यामधील खूप महत्त्वाचा असणारा घटक म्हणजे महाराष्ट्रातील नद्या व त्यांची उगमस्थाने कोणकोणती आहेत ते, ते आपण या घटकात अभ्यासणार आहोत त्याचप्रमाणे ते त्यांची संगमस्थाने कोणकोणती आहेत तो पण भाग आपण याच्यात क्लिअर करणार आहोत चला तर जास्त न वेळ घालवता तर आपण लेक्चरला सुरुवात करू पण प्रथम तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका बघा आधी महाराष्ट्रातील नद्या व त्यांची उगमस्थाने हा घटक अभ्यासू बघा गोदावरी नदी गोदावरी नदी गोदावरी नदीचे उगमस्थान कुठे आहे त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर हे ठिकाण कुठे आहे नाशिक येथे आहे बरोबर त्यानंतरच बघा भीमा नदी भीमा नदीचा उगम कुठे होतो भीमाशंकर ते कुठे आहे पुणे त्यानंतर कृष्णा नदीचा उगम कुठं कुठे होतो महाबळेश्वर ते कुठे आहे सातारा येथे त्यानंतर तापी नदीचा उगम बैतूल सातपुडा मध्य प्रदेश येथे होतो त्याचप्रमाणे पेंच पेंच ही नदी कुठं उगम पावते छिंदवाडा इथे उगम पावते ते कुठे आहे मध्य प्रदेश इथे छिंदवाडा आहे त्यानंतर बघा नर्मदा नर्मदा नदीचा उगम कुठे होतो अमरकंटक अमरकंटक हे ठिकाण कुठं आहे मध्य प्रदेश नर्मदा नदी अमरकंटक वर्धा नदी सातपुडा सातपुडा हे ठिकाणसुद्धा मध्य प्रदेश इथेच आहे वैनगंगा वैनगंगेचं स्थान कुठं आहे सिवनी सिवनी इथं आहे ते थे कुठे आहे थे सातपुडा इथेच पर्वतरांगेत आहेत पैनगंगा पैनगंगा याचे स्थान आहे अजिंठा ते कुठे आले बुलढाणा जिल्ह्यात जिल्ह्यात आले त्यानंतर बघा उल्हास या नदीचा उगम कुठे होतो खंडाळा उल्हास नदीचा उगम कुठे होतो खंडाळा येथे ते कुठे आहे सह्याद्री पर्वत इथे आहे हे क्लिअर झालं गोदावरी भीमा कृष्णा तापी पेंच नर्मदा वर्धा वैनगंगा पैनगंगा आणि उल्हास या नदींचा उगम कुठे कुठे होतो आणि ते ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहेत किंवा कोणत्या राज्यात आहे हे क्लिअर झालं त्यानंतरच बघा त्यांचे संगम स्थाने आपण बघू बरोबर बघा प्रवरा आणि मुळा या दोन नदीचा संगम कुठे होतो तो होतो नेवासा इथे कुठे होतो नेवासा बरोबर आणि गोदावरी आणि प्राणहिता ह्या नदीचा संगम कुठे होतो सिरोणचा शिरोणच्या चारु इथे होतं प्रवरा मुळा ही नेवासा नेवासा हे ठिकाण कुठं आहे अहमदनगर अहमदनगर इथे या जिल्ह्यामध्ये ते नेवासा हे ठिकाण आहे गोदावरी आणि प्राणहिताचा कुठं होतो संगम सिरोंच्या इथे होतो आणि ते ठिकाण कुठं आहे गडचिरोली त्यानंतर बघा तापी आणि पूर्णा या दोन नदीचा संगम कुठे होतो चांगदेव चांगदेव इथे येतो आणि ते ठिकाण आहे जळगाव जिल्ह्यात त्यानंतर कृष्णा बेणा या दोन नदीचा संगम कुठे होतो माहुली आणि त्या ते ठिकाण कुठे आहे सातारा जिल्ह्यात माहुली हे ठिकाण कुठं आहे सातारा जिल्ह्यात वारणा मोरणा या दोन नदीचा संगम कुठे होतो मांगल्य इथे आणि हे ठिकाण आहे मांगल येथे सांगली इथे बरोबर त्यानंतरचा बघा तापी आणि पांजरा या दोन नदीचा संगम कुठे होतो मुळा वध वद, येथे होतो आणि ते कुठं आहे धुळे येथे आहे त्यानंतरच बघा दोन नद्या तीन नद्या आहेत भीमा मुळा आणि मुठा या तीन नद्यांचा संगम कुठं होतो वाळकी येथे होतो आणि ते ठिकाण आहे पुणे येथे त्यानंतरच बघा पुढचं दोन नद्यांचा संगम बघा कृष्णा आणि पंचगंगा या दोन नद्यांचा संगम कुठे होतो नरसोबाची वाडी नरसोबाची वाडी हे ठिकाण कुठे आहे कोल्हापूर येथे त्यानंतर बघा कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांचा संगम कुठे होते कराड प्रीती सं, संग संगम येथे म्हणजे सातारा जिल्ह्यात हे कराड येथे कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांचा संगम होतो त्यानंतर बघा कृष्णा येरळा कुठला कृष्णा आणि येरळा या दोन नद्यांचा संगम ब्रह्मा नाळ येथे होतो आणि ते ठिकाण आहे सांगली जिल्ह्यात त्यानंतरचं पुढचं बघा कृष्णा आणि वारणा कोणते कोणत्या कृष्णा आणि वारणा या दोन नद्यांचा संगम होतो हरिपूर या ठिकाणी आणि हरिपूर हे ठिकाण आहे सांगली येथे त्यानंतरचं बघा तापी आणि गोमाई या दोन नद्यांचा संगम होतो प्रकाशे येथे प्रकाशे हे ठिकाण कुठे आहे नंदुरबार पुन्हा गोदावरी आणि प्रवरा कोणकोणती गोदावरी आणि प्रवर या दोन नद्याचा संगम कुठे होतो टोके टोके येथे होतो आणि हे ठिकाण आहे अहमदनगर जिल्ह्यात त्यानंतरचं बघा इंद्रावती आणि परलोकोटा पामुल गौतमी या तीन नद्यांचा संगम कुठे होतो भामरागड कुठे होतो भामरागड आणि हे ठिकाण आहे गडचिरोली येथे अशा प्रकारे आपण विविध न नद्यांची उगमस्थानं आणि त्यांचे संगम क्षेत्र कुठे आहेत आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे हा घटपा घटक आपण या लेक्चरमध्ये अभ्यासला आप तर आपण हे लेक्चर इथंच थांबवूया धन्यवाद